नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. पाच राज्यांच्या निवडणूक निकाल जाहीर. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये भाजपची एक हाती सत्ता. देशात अजूनही मोदी लाट कायम. भाजपा मुंबई प्रदेश कार्यालयात विजय जल्लोष साजरा. मोदींच्या जयघोषात विजयाची धुळवड साजरी. होळीकरता लाकूड तोडणाऱ्यांवर पालिकेची कारवाई, तर अनुचित प्रकार रोखण्याकरता मुंबई पोलीस सज्ज. इंडियन वुमन पायलट असोसिएशनच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला वैमानिकांचा होणार यथोचित गौरव. आणि 25 ते 26 मार्च दरम्यान लोणावळ्यात आंतरराष्ट्रीय बुद्धिस्ट परिषद पर्यटन आणि सांस्कृतिक महोत्सवाचं आयोजन. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पंजाब, गोवा आणि मणिपूर वगळता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं. त्यामुळे भाजपाच्या विजयाचा डंका मुंबईतही वाजला. मुंबई भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि मुंबईच्या भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपचा हा विजय एकच जल्लोष करत साजरा केलाय. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल जाहीर झाले आणि देशभरातील भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला. पंजाब, गोवा आणि मणिपूर वगळता उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये भाजपला घवघवीत यश मिळालं. या दोन्ही राज्यातील विजयाचा डंका मुंबईतही वाजला आणि मुंबई भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात विजयाची धुळवड साजरी केली. आज जो घर घर मोदी, घर घर मोदी, ये नारा सत्य हो रहा है. और चार प्रदेशों में भारतीय जनता पार्टी की सरकार, मुंबई महानगर पालिका में हमारी इतनी सीट बढ़ी, तो आज जो विश्वास जनता ने, पूरे देश की जनता ने आज मोदी जी पर दिखाया है, तो हम कार्यकर्ता बहुत ज्यादा खुश है कि हम जिस पक्ष में हैं, उस पक्ष से हमारे सर्व सर्वा उसके पथ पर हम चलेंगे. यूपी से आतंकवाद खत्म हो गया, शांति राज आ गया, अब यूपी का विकास होगा. उत्तर प्रदेश की जनता ने राम मंदिर बन के रहेगा इस बार, इसलिए मतदान किया है. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश ही देशातील महत्त्वाची राज्य मानली जातात, त्यामुळे देशाच्या सत्तेची समीकरण याच राज्यांच्या निकालावर काहीशी अवलंबून असतात. त्यामुळे हा विजय म्हणजे 2019 मध्ये येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची नांदी असल्याचा विश्वास भाजपचे नेते राज पुरोहित यांनी व्यक्त केलाय. जो परिणाम है वो आज पता चल गया है. आने वाला देश किस तरह से विकास में और जाएगा, और लोगों ने जो मोदी जी पे भरोसा बताया है वो आज के चुनाव के लिए नहीं भरोसा बताया, आने वाले चुनावों के लिए, भविष्य के लिए भरोसा बताया. महाराष्ट्र में तो नगर पालिकाओं में, पंचायतों में, मुंबई महानगर पालिका में सभी, मतलब ये समझो 2 सीट का कोई मतलब नहीं होता है, तो सभी 10 में से 9 सीटों में तो बीजेपी जीत गई है. तो महाराष्ट्र में भी जनता ने 2019 का फैसला देवेंद्र जी के नेतृत्व को बता दिया है. आगे जीत ही जीत है, विकास ही विकास है, और जय जय. और आने वाले साल में गुजरात हो, कर्नाटक हो, राजस्थान हो, सब जीतने वाले हैं. कैमरामैन विजय सर, कल्याणी भापकर, जनादेश वृत्तवाहिनी करिता.